नमस्कार, मी प्राजक्ता आदली आणि प्राजूस किचन अँड मूरमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पालक पुरी, हेल्दी आणि टेस्टी। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचे बटन क्लिक करून शेजारी असलेले बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला। यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। त्यामध्येच आता पालक प्युरी टाकायची आहे। मी पालक निवडून त्याची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला। चवीपुरतं मीठ, त्यानंतर 1/2 चमचा हळद, जिरे, ओवा आणि 1 पळी तेल टाकून हे मिश्रण व्यवस्थित असं मळून त्याची एक कणिक बनवून घ्यायची आहे। जशी आपण पुऱ्यांना करून घेतो तशी त्या पद्धतीनं। आणि आता हा कणकेचा गोळा आपल्याला एका बाऊलमध्ये ठेवून आपल्याला 30 मिनिटासाठी किंवा 15 मिनिटासाठी हा सुतिक फडक्याने झाकून ठेवायचा आहे। आता हा गोळा पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असा मळून घेऊन त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत पुऱ्या लाटण्यासाठी। अशा पद्धतीने मी सर्व गोळे करून घेतलेले आहेत। आता हे एक एक करून आपण लाटून घेऊयात, म्हणजे पुऱ्या लाटून घेऊयात याच्या। आता आपण पोळपटावर थोडंसं तेल लावून घेऊयात सर्व बाजूने। आता त्यातली एक गोळी घेऊन व्यवस्थित अशी सगळीकडून समान अशी गोल आकारात लाटून घेऊयात। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लाटू शकता, छोट्या मोठ्या अशा पद्धतीने। आता अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या लाटून घेऊन एका परातीमध्ये ठेवून घेते, म्हणजे आपल्याला तळायला खूप सोपे जाईल। या इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे आणि ते चेक करून घेते आणि व्यवस्थित असं आपलं तेल हे मस्त असं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण एक एक करून सर्व पुऱ्या तळून घेऊयात। तुम्हाला एक पुरी मी तळून दाखवते आणि तुम्ही पाहू शकता की उत्तम अशी आपली फुगलेली आहे पुरी मस्तच। लहान मुलांना पालक हा फारसा आवडत नाही, त्यामुळे ही ट्रिक करा। लहान मुले खूपच आवडीने खातील ही पुरी। ती खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि मी ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व केलेली आहे। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत।